सर कुर्लेगावचे पोलीस पाटील माननीय सचिन गोसुद्धा हे प्रसंगाने तसेच या ठिकाणी पूर्वीचे आपले अत्यंत लाडके विश्वासू सहकारी कुटेदादा या ठिकाणी आलेले मुरलीगाव तर्फे आम्ही त्यांचंही स्वागत करतो. आदर्श गणेशोत्सव 2011 पुरस्कार देणार आहे. आदर्श गणेशोत्सव मंडळ पूर्वी 2018 दरवर्षी या वर्षीपासून त्यांनी हा उपक्रम साजरा केलेला आहे. पुरस्काराचं स्वरूप असं असणार आहे, प्रथम बक्षीस 2001, 1501 आणि 1001 व मानचिन्ह आपल्याला दिले जाते. या स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला एक सांगायची गोष्ट एवढीच आहे की यामध्ये या स्पर्धेमध्ये जे नंबर काढणार ते आपल्याच गावातील बुर्लीचे ग्रामपंचायत सदस्य असतील, जे सरपंच आहेत ही ती समिती म्हणून काम पाहणार आहे. यासाठी त्यांच्या ज्या अटी आहेत शैक्षणिक बाबतीत आपलं काय योगदान आहे आपल्या मंडळांचं, का फक्त आपण गणेशोत्सवासाठी फक्त एकत्र येतोय आपली स्वतःचा आनंद. पहिल्यांदा त्यांनी अट सांगितली की ज्या मंडळाचा अरबीमुक्त गणपती असेल त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. या वर्षीपासून आपल्या गावामध्ये गणेशोत्सव मंडळामध्ये स्पर्धा चालणार आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्यापरी लोकांना ज्ञान द्यायचं काम आपल्या उपक्रमातून समाजसेवा जास्तीत जास्त घडली पाहिजे. चांगली मुलं एकत्र कधी आलाय का तुम्ही? मागच्या गणेशोत्सवला झाला बरोबर, त्यानंतर फक्त इथं अध्यक्ष आहे तुम्ही मंडळाचे किंवा एक दोन कार्यकर्ते, बाकीचे कार्यकर्ते जर बघितलं तर संख्या खूप मोठी होती. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकत्र येतो आणि लोकमान्य टिळकांना तेच अपेक्षित होतं की एकत्र येऊन समाजविघातक प्रवृत्तीशी लढायचं आहे. त्यावेळी समाजविघातक प्रवृत्ती ही होती की बाहेरच्या देशातून आली, आता आपल्या देशातली समाजविघातक प्रवृत्ती आहे. त्यानंतर बेरोजगार, ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांशी लढा द्यायचा आहे आणि समस्यांशी लढा देऊन आपल्याला आपलं गाव, गावानंतर तालुका, जिल्हा, देश हा एक नंबरला न्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणला आता आपण डॉल्बीमुक्त तरी तुम्ही केलेलंच आहे गाव खूप मोठी, की रोजगाराच्या दृष्टीने जर विचार केला आता बेरोजगारी आहे बऱ्यापैकी, लोकांना रोजगार मिळतो 2 ते 3 लोकांना, जो मालक असेल तो आणि आवाज कमी जास्त करायला असतो त्याला बरोबर. तुम्ही जर झांज पथक, लेझिम ते स्वतःचे असतील तर काय पैसे वाचलेत, पण बाहेरचे मोठे झांज पथक वगैरे आणले बरोबर, तर त्या झांज पथकांना किंवा लेझिम पथकांना किंवा दानपट्टा वगैरे हलगीवाले आहेत त्यांना रोजगार मिळून जातो. त्यामध्ये दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की काही ठिकाणी उपक्रम राबवला होता कोल्हापूरमध्ये, बा कोल्हापूर मूळ जिल्हा, तर कोल्हापूरमध्ये गुलाल न उधळता डायरेक्टली फुलांचा वापर केला होता. आता आपल्या भागामध्ये शेतीप्रधान देश आहे पहिली गोष्ट, आणि त्यात आणि आपला फुलांचा वापर करतात, त्यामुळे हा एक सीझन फुलांचा आपल्याला मिळून जातो. आणि त्या दृष्टीनं पण आपण थोडंसं पावलं तुम्ही काम करतो या हातमध्ये. काय प्रॉब्लेम असतात की इथं तर आता रामानगरमध्ये तर बघितलं तर दोन्ही मंडळ, दोन्ही समाज, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज एकत्र येऊनच गणेशोत्सव साजरा करावे बरोबर, काही ठिकाणी तेच निर्माण झाले असतात. मग त्या ठिकाणी कुठंतरी गुलाल मस्जिदवरती मारणे वगैरे हे प्रकार होतात, त्यामुळे त्या प्रकारातून पुढे फुलांचा प्रकार सुरू झाला ज्या ठिकाणी संवेदनशीलता आहे त्या ठिकाणी. आता गणेशोत्सवामध्ये आपण पहिलं मंडप पासून घेऊ, मंडपची व्यवस्था शासनाने सांगितली की 1/3 असावं बरोबर आहे का, तिथून म्हणजे मंडपची व्यवस्था जी करायला सांगितली रस्त्यापासून, एखाद्या गल्लीमध्ये सुरुवातीला एक मंडळ आहे आणि छोटीशी बोळ ठेवली आणि पाठीमागे एक मंडळ जर ठेवलेलं असेल तर तिथं अग्निशामकची गाडी जाऊ शकत नाही. तुम्हाला स्पेस त्यासाठी ठेवलंय की अग्निशामक गाडी जावी. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या मंडळाचे आता 7 दिवस असतील, काही 5 दिवस आहेत, 11 दिवसापर्यंत आहेत, त्याचं नियोजन आत्ताच करा. जर 11 दिवस मंडळ असेल तर सकाळच्या दिवसाला 12 तासाला 2 मुलं स्वयंसेवक आणि संध्याकाळी 2 स्वयंसेवक, मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेजच्या आजूबाजून भटकी कुत्री वगैरे फिरत असतात बरोबर, ती फळं वगैरे आपण नैवेद्य म्हणून ठेवलेली असतात, तिथून काहीतरी विटंबना होऊ नये म्हणून आरती वगैरे आपली लावलेली असते, म्हणजे कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम होऊ नये. त्यानंतर बॅटरी वगैरे कायम 24 तास मंडपामध्ये बॅटरी ठेवा. त्यानंतर तुम्ही जर देखावे वगैरे ठेवत असाल आणि मूर्ती जर मोठी असेल तर स्टेज अतिशय भक्कम बांधा, स्टेज भक्कम बांधा,
त्यानंतर स्टेजच्या खालून इकडून तिकडून कुत्री वगैरे जाणार नाही, त्याची व्यवस्था करून घ्या. आणि जर तुम्ही देखावे वगैरे ठेवणार असाल तर देखाव्यांमध्ये खिशे कापूनपासून सावध राहा, त्यानंतर आपल्या मौल्यवान वस्तूंपासून सावध राहा, अशा प्रकारच्या सूचना त्याच्यामध्ये लावून ठेवा. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट तुमची आता महत्वाची आहे ती म्हणजे ध्वनी प्रदूषण. महेश बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर वर्सेस महाराष्ट्र शासन म्हणून एक हायकोर्टचा सायटेशन, त्यामध्ये हायकोर्टाने निर्देश दिलेले की काय असावं ध्वनी तुमची कुठल्या मर्यादेमध्ये असावी, त्याच्यामध्ये ए बी सी डी पार्ट केलेले. ऍक्च्युली सांगायची काही गरजच नाही, कारण की तुम्ही ऍक्च्युली डॉल्बीमुक्तच गणेशोत्सव साजरा करताय, त्यामध्ये धोके प्रचंड आहेत. आपल्याकडे 75 डेसिबल हे औद्योगिक क्षेत्र 4 क्षेत्र केलेले आहेत. एक औद्योगिक क्षेत्र, 2 नंबरला वाणिज्य क्षेत्र, 3 नंबर निवासी क्षेत्र आणि 4 नंबरला शांतता क्षेत्र. शांतता क्षेत्रामध्ये शाळा, दवाखाने, कोर्ट या गोष्टी येतात. निवासी क्षेत्र आपण राहतेलं, वाणिज्य क्षेत्र दुकानं वगैरे येते आणि औद्योगिक क्षेत्र. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये 75 डेसिबल आहे, बरोबर. तुम्ही साधे 2 बॉक्स लावले तरी 75 डेसिबल पर्यंत जात आहे. आणि डॉल्बी फक्त हा नाचायसाठी पाहिजे असतोय, आणि नाचायसाठी पाहिजे तर ते 100 वरती डेसिबल गेल्याशिवाय ते नाचताच येत नाही. त्याच्यावर एखाद्या बॉक्सवरती नाचू शकत नाही. तुम्हाला पहिल्यांदा माझ्याकडून फक्त, आमच्याकडं मशीन आहे कॅलिब्रेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला ध्वनी प्रदूषणासाठी रीडिंग घेतलं जाणार. रीडिंग घेतल्यानंतर इंटिमेशन दिली जाणार तुम्हाला, रीडिंग जास्त जाणार, बरोबर. एकदा ऐकलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या वेळी रीडिंग घेऊन आम्ही परस्पर गुन्हा दाखल करणार. गुन्हा दाखल करण्याची किचकट प्रक्रिया असते, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही केली नाही. पण मी सांगलीमध्ये 2014 पासून आहे, सांगली जिल्ह्यात. त्याच्या अगोदर मी इतर जिल्ह्यामध्ये होतो. तर सांगली जिल्ह्यामध्ये 2014 पासून माझ्या आतापर्यंत साधारणतः 10 तरी कारवाया असतील फक्त डॉल्बीच्या. ह्या कारवाया म्हणजे जवळ खूप संख्या जास्त झाली. डॉल्बी 2014 कारवाई झाल्यापासून डॉल्बी मुक्त झालेली आहे. कारण की तुम्हाला खाजगीमध्ये, सरकारी तर विशेष नाही, पण खाजगीमध्ये जरी नोकरी पाहिजे असेल तर तिथं सुद्धा आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं जातं, पहिली गोष्ट. त्यानंतर सरकारी नोकरीला व्हेरिफिकेशन मागितलं जातं. पासपोर्ट तुम्हाला पाहिजे तर पासपोर्टला अडचण येतात. आणि ह्या सगळ्यांच्या पेक्षा एवढे कायदे शासन करले, कायदा कोण करतं तुम्ही सांगा, कोण करतं कायदा, बरोबर. लोकांनी लोकांच्यासाठी बनवलेला कायदा आहे. ज्यावेळी हे शासन कायदा 1700 सालाच्या पूर्वी, त्यावेळी आपण आपल्यासाठी गावासाठी कायदा करायचो, पंच बसायचे, बरोबर. त्यावेळी ती भूमिका होती, हळूहळू बदलत गेली. पण आता सुद्धा काही बदललेलं नाही. तुम्ही निवडून दिलेले आमदार, तुम्ही निवडून दिलेले खासदार, बरोबर, कुठं बसतात, लोकसभेत, विधानसभेत. आणि विधानसभेत बसून ते कायदा बनवतात, म्हणजे आपलेच प्रतिनिधी कायदा बनवत असतात. म्हणजे आपणच कायदा बनवलेला आहे आपल्यासाठी आणि तो कायदा आपणच मोडतो. कायदा बनवणं ही प्रक्रिया फार किचकट आहे. त्या किचकट प्रक्रियेतून तो कायदा बनवला जातो. मग तसे परिणाम, अतिशय वाईट परिणाम त्या ध्वनी प्रदूषणाचे असल्यामुळेच तो कायदा सुद्धा अतिशय कडक बनवलेला आहे. त्या कायद्यामध्ये तुम्हाला 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1 लाख रुपये घरातून जाऊ नका. मला पाठीमागचं पूर्ण मी 10-15 वर्षाचा रेकॉर्ड बघितलं इथं यायच्या अगोदर. तर अजिबात काही नाही, इथं कुठल्याही प्रकारचे तुमच्या गावामध्ये वाद झाले नाही गणेशोत्सवाच्या काळामध्ये, मिरवणुकीमध्ये. म्हणजे ही मिरवणूक चालली म्हणून दुसरं मंडळ आडवं आलं म्हणून काय झालं, अजिबात नाही. अतिशय सामोपचारानं शांततेत मिरवणुका पार पडलेल्या. माझी अपेक्षा ही आहे की यावर्षी सुद्धा शांततेत आणि सामोपचारानं मिरवणुका पार पडाव्या. गणेशोत्सव कालावधीमध्ये तुम्ही विविध उपक्रम राबवा. जे काय विधायक उपक्रम राबवणार आहे त्याची आगाऊ माहिती द्या. त्या माहितीनुसार आणखीन काय तुम्हाला आमच्याकडून, पोलिसांच्याकडून काही मदत अपेक्षित असेल तर ती आम्ही करायला तयार आहोत. आणि शेवटची गोष्ट, केरळमध्ये जी खूप मोठी दुर्घटना झाली आहे, आता हा विषय किर्लोस्करवाडीमध्ये पहिली मीटिंग झाली तिथूनच सुरुवात झाला. तर प्रत्येक मंडळानं किर्लोस्करवाडीमध्ये सांगितले की 1000 रुपये आम्ही केरळच्या पूरग्रस्तांना चीफ मिनिस्टर फंडसाठी, रिलीफ फंडसाठी देणार आहे. आपल्या गावामधून पण काय होत असेल प्रत्येक मंडळाकडून, आपल्याकडे जर काही 30 मंडळं असतील तर 1-30 हजार रुपये आपल्या गावाकडून मदत आहे. खूप परिणाम तिथं झालेले आहेत. 20 ते 25 आली होती का पूर परिस्थिती, बरोबर. काय अडचणी येतात ह्या जे पूर परिस्थितीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनाच माहित आहे. आमच्या घराजवळ सुद्धा कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी येतं, आम्हाला पण ती परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तशी परिस्थिती कोणावरही उद्भवू नये. पण आता नाही जात असतो ती नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ती आली आहे. तर त्यासाठी आपल्याकडनं काहीतरी फंड म्हणून जावा ही माझी अपेक्षा आहे. आपण ठरवून मग त्यावेळी अडचणी असतील तर इथं आपण त्यासाठीच बसलेलो आहे की या गोष्टी काय सगळ्या या कागदातून तुम्हाला असणार आहे. तुम्ही परमिशन घेणार आहे सगळे मंडळ,
काही मंडळ रजिस्टर रजिस्टर करून घ्या आणि दुसरी गोष्ट परमिशनची पूर्ण यादी परत एकदा सर्व मंडळ एकत्र प्रत्येक सदस्यांना वाचून दाखवा. 25-30 मुद्दे आहेत, सगळेच्या सगळे मुद्दे वाचून दाखवा. कारण की परमिशन घेताना 10 लोकच असतात, 10 असतील 15 असतील, अध्यक्षापासून खजिनदार वगैरे सदस्य सगळे, पूर्ण सगळेच्या सगळे सदस्य नसतात. कारवाई होताना ज्यांनी परमिशन घेतलेली आहे त्यांच्यावरती होते. ज्यावेळी काही कारवाईची परिस्थिती उद्भवेल त्यावेळी, आतापर्यंत एकही परिस्थिती उद्भवलेली नाही त्यामुळे त्याचा पण काही प्रश्न नाही. पण तरी पण एकदा समजावून सांगा तुम्ही सगळ्यांना. आणि लोकांना आपण अनुदान करतो चांगलीच गोष्ट करतोय, त्यातून आपण थोडस कमी जास्त करून जे पैसे कॅल्क्युलेशन होतील तसे दर महिन्याने आपण 1000 रुपये करून कमीत कमी 1000 रुपये आपण देणगी केरळला केरळ राज्याला देऊया असं वाटतंय. आणि माझं असं मत आहे की आपण सर्वांनी विनंती माझी मान्य करावी, आपण ते चांगलं काम एक विधेयक आम्हाला आपण इथून सुरुवात आपल्यापासून करावी ही माझी आपल्या सर्वांना विनंती. महाप्रसाद आपण सर्वसाधारण 1000-2000 लोकांचा घालतोय, 15-20 हजार रुपये तरी इझी खर्च करतोय. आपल्या मंडळाला फक्त 1000 रुपये द्यायचे मंडळाच्या कलेक्शन मध्ये, सर्वसाधारण 15-20 हजार रुपये आपण कलेक्शन करतोय माझ्या मंडळाच्या माहितीप्रमाणे. तर आपण त्यातले 1000 रुपये निश्चितच आपण सर्वांनी मिळून द्या. यानंतर घसरगुंडी वगैरे काही झालेली असेल तर त्या ठिकाणी मुरुम वगैरे टाकून घेऊ. आपले चार घटक असल्यामुळे काटावरती काढल्या जातात, ते पाणी करायला मी 2 दिवसामध्ये द्या. लाईटची व्यवस्था आपण तिथं करू आणि लहान मुलांना शक्यतो नेऊ नका घाटावरती. त्यानंतर पोहणाऱ्यांची काही यादी आपल्याकडे आहे का, म्हणजे बुडणाऱ्या लोकांना वाचवणारे पट्टीचे पोहणारे आहेत आपल्याकडे, त्याचा एक बोर्ड तयार करून त्या ठिकाणी आपण लावू त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर. असा हा ग्रामपंचायत मुरलीचा असा जसा बोर्ड तयार केला तसा एक बोर्ड तयार करून आपण त्या ठिकाणी लावू प्रत्येक घाटावरती आम्ही लावणार आहे तसा. त्यासाठी काय व्यवस्था जॅकेटची वगैरे काही त्याला लग्न असेल तर तशी पण करू. विसर्जनासाठी पोहत आत जात आहे का नदी, पोहत आत जाऊन पुन्हा विसर्जन करून ओढी वगैरे एखाद्या आतमध्ये ठेवताय का? ओढीत नाही ना, ओढीत नाही पोहत नेतात ना काही ठिकाणी काही मंडळ पोहत जातात काही मंडळ ओढीत. सगळ्यांनाच ओढीतून नेता आलं तर बरं होईल कारण पाणी कमी जास्त उंचीवर प्रॉब्लेम काय होतो, आपण ज्यावेळी विसर्जन करत असतो ज्यावेळी नदीमध्ये आत नेतो, मी पण केलेलं आहे ज्यावेळी हे होतो, आतमध्ये पोकळ असते मूर्ती आणि ती भीती जास्त असते, बरोबर आहे का? विसर्जन करणारे लोक जर मुलं असतील तर त्यांना माहीत असेल पोकळ भाग असल्यामुळे त्यात अडकण्याची शक्यता आपली असते, म्हणून शक्यतो आपण ओढीतून नेतो. पण तसं करत असाल तर ती आधी एक आपण तिथं ठेवू, ओढीमध्ये पण पट्टीचे पोहणारे वगैरे ठेवू. मोठी जरी मूर्ती असेल तर सूचना कशा असतात, मोठी मूर्ती कडनाशी करायची आणि आत गेल्यानंतर आडवी करायची, म्हणजे पाणी जर भरलं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही, इझिली खाली जाते, प्रेशर बी करावं लागतं, पाणी पण जास्त आहे जास्त आहे पाणी. शक्यतो लवकर विसर्जनचे हे दोषाचार करा आणि लवकर संपवा. आता पाण्याची वाटायची मगरीची सुद्धा भीती आहे आपल्या गावात, तसं काही इश्यू नाही मला वाटतं. मगरीची झाली वगैरे असं काय नाही, तुमच्या साईडला वगैरे जास्त आहे, खूप मोठा बंदोबस्त असतो त्यामुळे आनंद चतुर्थीला शक्यतो कुणी विसर्जन ठेवू नका. एखादं ठेवलं तर ठीक आहे, जास्त मंडळ पण ठेवू नका अगोदर आपण नव्या दिवशी पर्यंत राहत नाही. हेच आहे की आनंद चतुर्थी दिवशी मोठ्या शहरामध्ये बघायला जायचं, काही लोक पुण्यामध्ये जातात, काही सांगली कोल्हापूर असे जातात. बऱ्यापैकी सातव्या दिवशी नव्या दिवशी 2-3 मंडळ राहतात, सातव्या दिवशी बऱ्यापैकी सगळं पाचव्या दिवशी पासून चालू होते. त्या वर्षी तर असं चाललं की सातव्या दिवशी सगळे मंडळ असं विसर्जनात आहे. सातव्या दिवशी व्यवस्थित आणि एका रांगेने काय अडचण असेल तर आपण नायक साहेबांना सांगू शकतो. एक मिनिट थांबा, पोलीस स्टेशनसाठी परमिशन ला काय काय लागेल ते सांगा. ग्रामपंचायतचा परवाना जिथून लाग घेताय त्यांचे संबंधित पत्र असतंय ते आपल्या फॉर्म मध्ये आहे, किंवा जागा म्हणतात तुम्ही खासगी जागेत जर बसवणार असला तर त्यांचं संमती पत्र एवढी कागदपत्र द्यायची. एमएससीबी कडनं प्रमाणपत्र घेऊन ठेवा आणि आपल्याकडं 2 बादल्या किमान, एक वाळूची बादली भरलेली आणि एक पाण्याची बादली भरलेली कायम 24 तास तिथे ठेवा. जर काय आग वगैरे लागण्याची असतील तर लाईटची वगैरे आग जर असेल शॉकला तर त्याच्यावर तो वाळू मारून ते आपल्याला विझवता येते. अकाउंट
एक्सटिंग्विशर जरी असला तरी चांगलीच गोष्ट आहे. आपल्याकडे आहे का ग्राम पंचायतमध्ये एक्सटिंग्विशर? स्पर्धा नाही असल्या तुम्ही इन्फॉर्म करून सगळ्या मंडळांना आम्ही सहभाग घेऊ शकतो. सर्व मंडळ म्हणजे कोण घेणार असतो ते आम्हाला तसं जर आलं तर परवानगी वेळी तुम्हाला सांगतो. ज्या मंडळाचे चांगले उपक्रम असतील किंवा नाविन्यपूर्ण काय काय तुम्ही केलेलं आहे तर त्याची माहिती द्या. आम्ही तुम्हाला त्याचे फॉर्म कसे भरायचे काय करायचे माहिती सांगतो. आपल्या पलसमध्येच एका मंडळानं 1 वर्ष 1 लाख रुपये बक्षीस घेतलेलं आहे. अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ म्हणून आहे. जिल्हास्तरीय ते बक्षीस मिळवलं होतं. बऱ्याच आता काय मंडळांना माहीत नव्हतं त्या वेळेला. या वेळेला जर तसं शासनास काय असलं तर आपल्याला कळवतो. गावातील शिवा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते इतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यांचं कुर्डी ग्रामपंचायतर्फे आभार. तसेच परस फाउंडेशनचे PSI प्रशांत पाटील साहेब यांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्यांचंही ग्रामपंचायतर्फे आभार. आणि इतर कुठेदारा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि थांब Thank you.